देशात घातपाती कारवायांसाठी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील अक्षरशः पैशांचा पाऊस पाडतोय. दाऊद आणि शकील यांनी गेल्या 4 वर्षात 12 ते 13 कोटी रुपये हवालाद्वारे देशात पाठवले असं एनआयएच्या आरोपपत्रात म्हटलं गेलंय. सुरत आणि मुंबईतल्या मालाडमधील हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे देशात आले. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, त्याचा मेहुणा सलीम फ्रूट, आरिफ शेख, शब्बीर शेख यांची नावं एनआयएच्या आरोपपत्रात आहेत. दाऊदच्या कारवाया अजूनही कशा प्रकारे सुरू आहेत आपण बघूयात. हवालाची रक्कम म्हणजेच गंदे मेसेज या नावाने हे सगळे व्यवहार व्हायचे. टेरर फंडिंगसाठी या पैशांचा वापर केला जातोय. महत्वाच्या व्यक्तींवर हल्ल्यासाठी दाऊदची स्पेशल टोळी पाळत ठेवू नये असा आरोपपत्रात उल्लेख आहे. मुंबई दिल्लीसह महत्वाच्या शहरात दंगलींचा कटही आहे दाऊदचा. देशातून कोट्यवधींची खंडणी वसुली अजूनही सुरू असल्याचं एनआयएचं म्हणणं आहे. 4 वर्षात हवालाद्वारे 12 ते 13 कोटींचं टेरर फंडिंग झालंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24